आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. जयसिंगपूरमध्ये बेमुदत धरणे आंदोलनास झाली सुरुवात. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी अनेक वर्ष झाले, लाखोंच्या संख्येने मुखमोर्चे काढले, तरी सुद्धा याकडे शासनाने दुर्लक्ष केलं आहे. म्हणून पुन्हा आता मराठा समाजाच्या वतीने आंदोलनास सुरुवात करण्यात आली. असंख्य युवकांनी आरक्षणासाठी बळी दिला आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणाची धार वाढत चालली आहे. आजपासून जयसिंगपूर येथील मुख्य क्रांती चौकात मराठा समाजाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यामध्ये मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यभर सुरू असलेल्या आरक्षणाच्या आंदोलनासाठी समाज बांधवांनी व इतर समाजाने देखील वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आता रस्त्यावरच्या आंदोलनाच्या ऐवजी धरणे आंदोलनाची हाक दिली आहे आणि या हाकेला प्रतिसाद म्हणून येथील समाज बांधवांच्या वतीनं आज या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. पद्धतीने मध्यवर्ती समितीकडून आदेश येतील त्या पद्धतीने धरण्यात येणार आहे.